वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे भज्यांची मसाला रस्सा भाजी। त्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन पीठ लागणार आहे, त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, मीठ चवीनुसार। आता आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी घालून। आपण याची भजी बनवून घेणार आहे। साधी जी सिंपल भजी असतात ती भजी आपण या भाजीसाठी बनवणार आहे। तर यामध्ये कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची कट करून घेतलेली, हळद आणि कांदा, मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि पाणी घालून आता हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भज्यांसाठी। याप्रमाणे आपण हे भज्यांचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तेल तापायला घालायचं, तेल चांगलं तापल्यावर आपल्याला आता ही भजी तळून घ्यायची आहे। याप्रमाणे ही सिंपल अशी भजी दोन्ही बाजूने तळून घ्यायची छान अशी गोल्डन कलरवर। ही भजी अशीही खायला छान लागतात, पण जेव्हा आपल्याकडे भाजी नसेल त्यावेळेस आपण ही भाजी इझिली घरातल्या साहित्यातून बनवू शकतो। याप्रमाणे ही भजी गोल्डन कलरवर छान अशी तळून झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। आता मसाल्यासाठीचं साहित्य बघूया। मसाल्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत, त्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, किसून घेतलेलं खोबरं किंवा खोबऱ्याचे काप, 1 चमचा धनेपूड, थोडीशी कोथिंबीर, 1/2 इंच आल्याचे काप करून घ्यायचे आहे। आता हा कांदा आपल्याला बारीक कापून भाजून घ्यायचा आहे चांगला। याप्रमाणे छान असा हा ब्राऊन कलरचा कांदा भाजून झालेला आहे। यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं। आणि आपल्याला यावर लसूण आणि आलंही परतवून घ्यायचं आहे थोडंसं। यातच धनेपूड आणि किसून घेतलेलं खोबरं किंवा खोबऱ्याचे काप घालायचे, तेही परतवायचे आहे। थोडंसं भाजून घ्यायचं हेही। थोडीशी कोथिंबीर घालायची, तीही या सर्व साहित्यामध्ये परतवून घ्यायची आहे। याप्रमाणे हा मसाला भाजून झालेला आहे। आता हा गार झाल्यावर ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात। याप्रमाणे आपण कांदा, आलं, लसूण, खोबरं भाजून ग्राइंड करून घेतलेलं आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे साठवणीतला। हा मसाल्याची रेसिपी बघण्यासाठी आपण आय बटनवर क्लिक करून बघू शकता। आता तेल घालायचं आहे तापायला। तेल तापतं तिथपर्यंत आपण जे ही लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची याची। आता ही लाल मिरची आणि मसाला, हळदची पेस्ट तेलामध्ये घालायची, थोडीशी तेलावर परतवून घ्यायची आहे। ग्राइंड करून घेतलेला कांदा, आल्या, लसूणची पेस्ट छान असं तेलावर 1 ते 2 मिनिटांसाठी हा मसाला परतवून घ्यायचा। मसाला परतवून झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण यामध्ये जेव्हा भजी घालणार तेव्हा ते रस्सा जो आहे तो ही भजी सोक करून घेईल, त्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं। आणि चांगली उकडी येऊ द्यायची या रस्साला। मीठ घालायचं चवीनुसार। याप्रमाणे छान अशी उकडी आलेली आहे या रस्साला। आता यामध्ये तळून घेतलेली भजी घालायची। आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। कोथिंबीर घालायची। याप्रमाणे छान अशी चमचमीत आणि झणझणीत भज्यांची भाजी तयार झालेली आहे।